दैनिक चालू वार्ता, एक पाऊल सत्याच्या शोधात। साथ तुमची, काम आमचं। पुतळ्याच्या स्मारकाचं भूमिपूजन आज आपल्या सर्वांच्या साक्षीनं झालं। ते रहते जे राजे छत्रपती शिवाजी महाराज, ज्यांचा आज राज्याभिषेक दिन आहे, ते राजे छत्रपती संभाजी महाराज, भारतीय घटनेचे शिल्पकार, भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे, महात्मा बसवेश्वर, अहिल्यादेवी होळकर, या सर्व महापुरुषांच्या चरणी नतमस्तक होऊन आजच्या या कार्यक्रमाचे अध्यक्ष आणि नगरपालिकेचे अध्यक्ष गजानन सावकार सूर्यवंशी यांचं आता मार्गदर्शन झालं। ते भारतीय जनता पक्षाच्या प्रदेश कार्यकारिणीचे सदस्य माणिकरावजी मुकदम, जिल्हा परिषदेचे सदस्य प्रवीण, माजी नगराध्यक्ष किरण सावकार वट्टमार, भारतीय जनता पक्षाच्या अनुसूचित जाती मोर्चाचे महाराष्ट्राचे सचिव छत्रपती धुतमन, पंचायत समितीचे सभापती आनंदराव पाटील ढापणेकर, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती बालाजीराव पाटील मारताळेकर यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकासाठी जागा उपलब्ध करून दिली। या तालुक्याचे माजी सभापती आणि उच्च सहकारी मित्र खुशालराव पाटील पांगरीकर, माजी उपनगराध्यक्ष राम सावकार सूर्यवंशी, क्रांतीवीर शावा संघटनेचे प्रदेशाध्यक्ष राजेश मोरे, संभाजी ब्रिगेडचे अध्यक्ष गणेशराव शिंदे, संभाजी ब्रिगेडचे अध्यक्ष सुभाषराव कोले, संभाजी ब्रिगेडचे दुसरे अध्यक्ष बालाजी पाटील जाधव, क्रांतीवीर छावा संघटनेचे दिलीप गवळी, धर्मवीर शेतकरी संघटनेचे बाळासाहेब जाधव, छावाचे युवा संघटन माऊली पाटील पवार, उदरवाजी सूर्यवंशी, तालुका अध्यक्ष श्याम नळगे, माननीय शेरा पाटील साहेब, शिवाजीराव खोडे साहेब, सतीशजी चव्हाण, पंडितराव पवळे, अमरजीत पवार, राहुल धुमाळ, स्वप्नील पाटील सूर्यवंशी, साई पाटील नांदेड, तिरुपती पाटील पवार, संभाजी पाटील लाडेकर, नितीन पाटील कोकाटे, पंचायत समितीचे उपसभापती नरेंद्र गायकवाड, कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती बळीराम पाटील, आर्किटेक्ट श्री दत्ता पाटील, प्राचार्य कौन्सले सर यांच्याकडे संचालनाची जबाबदारी आहे, ते कदम सर, जिल्हा परिषदेचे माजी सदस्य गणेशराव सावळे, कन्नडचे भाजपाचे अध्यक्ष भगवानराव राठोड, शहर अध्यक्ष गंगाप्रसाद येणावा, साहेबरावजी काळे, आमचे किसान आघाडीचे जिल्हाध्यक्ष माझे सहकारी मित्र बाबूरावजी केंद्रे, माजी उपनगराध्यक्ष आणि नगरसेवक केशवराव चव्हाण, आता सर्व नगरसेवकांची नावं काही मी घेणार नाही, सर्व नगरसेवक आणि ज्यांनी या पुतळा उभारणीमध्ये सातत्यानं खटाटोप केला, या नगरपालिकेचे उपनगराध्यक्ष आणि पुतळा समितीचे प्रमुख शरद पवार, सर्व मान्यवर, सर्व पत्रकार मित्र, सर्व अधिकारी, समाज संघटनेमध्ये काम करणाऱ्या सर्व समाज संघटनांचे प्रतिनिधी, बंधू भगिनी आणि मित्र,
फार काही कार्यक्रम आपण आटोपता एवढ्यासाठी घेतला, अनेक समाज संघटनेचे प्रतिनिधी आहेत, पण आम्ही ठरवलं की छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा बसण्याच्या नंतर या सगळ्या समाज संघटनेच्या प्रतिनिधीला या ठिकाणी आपण बोलून त्यांचा सन्मान करून बोलण्याची संधी द्यायची. पुतळ्याच्या संदर्भामध्ये आज चांगला दिवस असताना कोणाच्या बद्दल बोलणं पण बरोबर नाही, पण आपल्याला ही वस्तुस्थिती माहीत असली पाहिजे की छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा बसवताना जवळपास 30 विभागाच्या एनओसी महाराष्ट्राच्या कला संचलनापासून त्या कराव्या लागतात हे आजपर्यंत कोणाला माहीत नाही असं म्हणलं तर चुकीचं होईल. पुतळा बसवायचा पुतळा बसवायचा पुतळा बसवायचा ही चर्चा व्हायची, पण पुतळा बसवताना एवढे एनओसी करावं लागतात ते कदाचित पुतळा बसवण्याचं नाटक करणाऱ्या मंडळीला माहीत नसावं असं माझं स्वतःच मत. पण सातत्याने गजाननला आणि शरद पवारांना सांगत होतो की आपण छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा बसवण्याचा शब्द दिलाय आणि ह्या एनओसी कंप्लीट झाल्या पाहिजे. आजही काही लोक मान्य जिल्हाधिकाऱ्याकडे चौकशी करत होती की हा एक कार्यक्रम म्हणजे पूर्ण एनओसी झाल्यात का. त्या सगळ्या एनओसी झाल्याच्या नंतर माननीय जिल्हाधिकारी माननीय जिल्हा पोलीस अधीक्षक माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी यांची एक जिल्हा स्तरावर समिती आहे आणि या समितीनं बैठक घेऊन या सगळ्या एनओसी तपासून छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा उभा करायला अधिकृत परवानगी दिलेली आहे. त्याच्यामुळे एवढ्या सगळ्या परवानग्या काढण्यासाठी फार मोठी खजाटोप करावं लागते एवढं त्या निमित्ताने मी सांगणार आहे. या अगोदरही छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा बसवण्याचा प्रयत्न झाला, मला वाटते त्या काळामध्ये ऋषिश्री जोगदंड असतील, सूर्यकांत गायकवाड असतील, बालाजीराव जाधव, विजय चव्हाण या सगळ्या मंडळींनी पुतळा बसवायचा प्रयत्न केला, परंतु त्या काळात असलेल्या नगराध्यक्षांनी यांना पुतळा बसू दिला नाही म्हणून तो पुतळा त्यांना धावलेला नेमक हा इतिहास मध्ये साक्षी आहे. म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांचं स्मारक वळ्यामध्ये व्हावं असं ज्यांना ज्यांना वाटतं ज्यांच्या ज्यांच्या सदिच्छा आहेत त्या सगळ्यांचं मनापासून मी या ठिकाणी आभार मानतो आणि त्यांचं कौतुकही करतो. नांदेडमध्ये तसं दुसरं कोणाचा पुतळ्यात बसू नये असंही काही चेरा पाटील साहेब ठरलेलं नाही, पण एक सवय लागली नांदेडमध्ये की एकच पुतळा असला पाहिजे दुसरा असता कामा नये. परंतु नांदेड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष झालो आणि पद्मश्री श्यामरावजी कदम साहेबांचा पुतळा बसवण्याचं काम प्रताप पाटील चिखलीकरांनी नांदेडमध्ये. आजही मुक्षण मतदारसंघाचे आमदार ज्येष्ठ स्वातंत्र्य सेनानी आदरणीय साहेबरावजी बापू बारटकरांचा पुतळा गेल्या अनेक वर्षापासून मार्केट कमिटीमध्ये बसला नाही, पण तुम्हाला समाज संघटनेच्या सगळ्या प्रतिनिधींना सांगतो मार्केट कमिटीचा प्रताप पाटाच्या ताब्यात पुढचे येईल पहिलं काम साहेबराव बापूंचा पुतळा बसवण्याचं, कारण ज्यांनी ह्या नांदेड जिल्ह्यासाठी त्याग केला त्यांचं स्मरण व्हावं त्यांची आठवण व्हावी हा उद्देश ठेवून आज आपण जर बघितलं नांदेड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँके 192 शाखा त्या जिल्ह्यामध्ये पद्मश्री साहेबांच्या नेतृत्वात झाल्या, दुर्दैवानं पद्मश्रीचे पाय उतार झाले आणि मध्यवर्ती बँकेची काय परिस्थिती झाली मला त्याच्यावर बोलायचं नाही. आज 129 शाखा बंद कराव्या लागल्या, म्हणून नांदेड जिल्ह्यामध्ये बँकेचा जाळं निर्माण व्हावं यासाठी केंद्रीय मंत्री निर्मला सीतारामन असतील, राज्यमंत्री भागवत कराड साहेब असतील, त्यांच्यातले मी पाठपुरावा करायला पण बघितला असेल की मागच्या 4 डिसेंबरला महाराष्ट्रातल्या सगळ्या अधिकाऱ्यांना लातूरमध्ये बोलून
माननीय कराड साहेबांनी बैठक लावली आणि नांदेड जिल्ह्यामध्ये 30 शाखा सुरू करायच्या आहेत, त्याचा सर्वे करण्याच्या संदर्भात नांदेडमध्ये बँकेचं देखील झालं, या निमित्ताने आपल्याला निर्माण करायचं आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचा स्मारक असेल, आपला बौद्ध विहाराचा प्रश्न असेल, मुस्लिम बांधवांचा शादी खाण्याचा प्रश्न असेल, यासाठी आपण करोडो रुपयाचा निधी आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांच्या काळात प्राप्त केला. आमच्या डोक्यामध्ये असं होतं की छत्रपती शिवाजी महाराजांचं स्मारक मराठवाड्याचं सगळ्यात चांगलं आणि मोठं व्हायला व्हावं. लोह्याचं बौद्ध विहार मराठवाड्यामधलं एक मराठ बौद्ध विहार व्हावं आणि मुस्लिम बांधवांचा शालीखाना देखील मराठवाड्यामधला सगळ्यात मोठा शालीखाना लोह्याला व्हावा, या भावनेनं 5 कोटी रुपयांची तरतूद आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांच्या काळात झाली. परंतु दुर्दैवानं पुन्हा सरकार सत्तेवर आलं नाही आणि जे सरकार आलं त्यांनी या सगळ्या कामाला स्थगिती दिली. पण आम्ही एकदा जी गोष्ट हातात धरली ती गोष्ट निश्चितपणानं आम्ही सोडणार नाही, एवढं या निमित्तानं मी सांगणार आहे. मला एक मुद्दा सांगून माझं भाषणही संपवायचं आहे. मराठा समाज संघटनेमध्ये काम करणारे आमचे सगळे सहकारी ज्येष्ठ कनिष्ठ माझे सहकारी मित्र व्यासपीठावर आहेत. आम्ही समाज संघटनेसाठी वेळ देऊ शकत नाही, पण तुम्ही समाज संघटनेचं काम करता, तुमच्या पाठीमागे ताकद उभा करणं हे आमचं काम आहे. पण मला तुम्हाला एक प्रश्न विचारायचा की जर देवेंद्र फडणवीस राज्याचे पुन्हा मुख्यमंत्री झाले असते तर कदमचं दावा. मला प्रश्न विचारायचा आहे की जर देवेंद्र फडणवीस राज्याचे मुख्यमंत्री झाले असते तर मराठा समाजाचं आरक्षण टिकलं असतं का टिकलं नसतं याचं उत्तर तुम्ही द्या. पण देवेंद्र फडणवीस मराठा समाजाला आरक्षण देऊ शकतात, टिकेल्या भूमिकेवर आरक्षण देऊ शकतात, आणि देवेंद्र फडणवीस सत्तेवरून गेल्याच्या नंतर मराठा समाजाचं आरक्षण जाते तरी आपण बोंबलत त्यांच्या मागे फिरतो, त्याच्याबद्दल तुम्ही विचार करा. ओबीसीच्या आरक्षणाच्या संदर्भामध्ये उद्धवसाहेब ठाकरे मुख्यमंत्री झाल्याच्या नंतर पहिल्या विधानसभेच्या सभागृहात आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांचं भाषण कोणाकडे नसेल तर मी क्लिप द्यायला तयार आहे. त्यांनी सांगितलं इम्पिरियल डाटा या तारखेपर्यंत तुम्ही केंद्रातून प्राप्त करून घेतला नाही तर ओबीसीच्या आरक्षणाला धक्का लागू शकते. परंतु यांना ओबीसीला आरक्षण द्यायचं नव्हतं, मराठा समाजाला आरक्षण द्यायचं नव्हतं, धनगर समाजाला न्याय नाही, मुस्लिम समाजाला न्याय नाही, फक्त मुंबईमध्ये डान्स बारचे पैसे जमा करणे याच्यासाठी हे सरकार या सत्तेवर आलं. पण या समाजाचा सगळं वाटाळ करण्याचं का? या महाविकास आघाडीमधल्या त्या पक्षांनी केलेलं आहे हे अतिशय ठामपणे आम्ही या ठिकाणी सांगणार आहे. म्हणून आपण एखाद्याकडे खूप संपत्ती आहे म्हणून त्याच्या मागे राहणार का समाजाचं भलं करणाऱ्याच्या मागे राहायचं आहे? हा निर्णय नांदेड जिल्ह्याच्या जनतेशी महाराष्ट्राच्या जनतेला घ्यायचा आहे आणि माझी या निमित्तानं मराठा समाज सेवा संघटनेच्या सगळ्या पदाधिकाऱ्यांना विनंती राहणार आहे या गोष्टीचा तुम्ही सखोलपणाने अभ्यास केला. कोणकोणती आहे केंद्र सर्वोच्च न्यायालयामध्ये अहवाल काय दिला काय केला त्या सगळ्या बाबतीत शेरा पाटील साहेब आहेत, थोडे साहेब आहेत, सगळ्यांनी अभ्यास केलेला आहे. पण बोलत कोणी नाही ती शोकांतिका आहे. केवळ मराठा समाजाला आरक्षण कोणामुळे मिळालं नाही, मराठा समाजाने 58 मोर्चे काढले, लाखोच्या संख्येने मोर्चे काढले, म्हणून सरकार नमलं आणि तुम्हाला घाबरून आरक्षण देण्याची भूमिका घेतली. पण दुर्दैवानं आरक्षण त्या महाविकास आघाडी सरकारला टिकवता आलं नाही हे देखील मराठा समाजाचा एक कार्यकर्ता म्हणून म्हणायला पाहिजे. त्या ठिकाणी आताच आमचे पत्रकार मित्रांनाही माझी विनंती राहणार की एखादी गोष्ट आम्ही जर एकटा करतो म्हणल्याच्या नंतर थोडस विश्वास ठेवा. एखाद्या कामाचं क्रेडिट काम झालं तर त्याला द्या, झालं नाही तरी त्यालाच दोष द्या. पण आपण काय करतो आणि ना कसले पुढाऱ्याला विचारतो ह्या रस्त्याचं काय झालं त्या रस्त्याचं काय झालं. मी सांगितलं की बायपास टू बायपास रस्ता पूर्णपणानं
डांबरीकरणाची नगरपालिकेला हँडओव्हर करण्याची भूमिका गडकरी साहेबांनी घेतली आहे. आता त्याचं सिमेंटमध्ये रूपांतर करून तो व्हावा अशा पद्धतीची इच्छा आहे. पण कोणी कोणाला विचारतं तुम्ही या रस्त्यासाठी प्रयत्न करणार आहे का? अरे मी जिल्ह्याचा खासदार आहे, ही बाब केंद्राकडे आहे. त्याच्यामुळे कोण करू शकते कोण करू शकते मी सांगायची गरज नाही तुम्हाला. आणि गडकरी साहेबांनी शब्द दिलेला आहे की बायपास टू बायपास रस्ता पूर्ण करून नगरपालिकेला हँडओव्हर करणार. पाणी पुरवठ्याच्या योजनेच्या संदर्भामध्ये नगराध्यक्ष बोलले, त्या सगळ्या खुलाशामध्ये मी अतिशय जाणार नाही. परंतु खुशाल पाटील, तुमच्या मनापासून मी या ठिकाणी सर्व शिवप्रेमी जनतेच्या वतीनं जाहीरपणानं अभिनंदन करतो, तुमचे आभार मानतो. त्या स्मारकासाठी विनामूल्य जागा या ठिकाणी उपलब्ध करून दिली, मनापासून मी तुमच्या या ठिकाणी आभार मानतो. गजानन चव्हाण आणि शरद पवार अतिशय मिळून मिसळून मेहनतीने काम करतात, आणि ते मिळून मिसळून काम करतात याचाच अर्थ छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकासाठी 30 अनोशी काढता आल्या. म्हणून असं तुम्ही सगळ्यांनी सगळे नगरसेवकांनी एकत्रितपणे येऊन चांगलं काम करावं अशा पद्धतीची अपेक्षा व्यक्त करतो. लोहा शहराला जो काही निधी लागेल, जी काही मदत लागेल, ती कोणाकोण कशी आणून द्यायची आहे तेवढी ताकद आणि धमक आमच्यामध्ये आहे, आणि निश्चितपणानं ते काम आपण करू एवढे या निमित्तानं सांगतो. खूप गोष्टी बोलण्यासारख्या आहेत, परंतु ते सगळं करत असतानाही नगराध्यक्ष महोदय तुम्हाला एक जबाबदारी या निमित्तानं देणार आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचं स्मारक उभं टाकल्याच्या नंतर या नांदेड जिल्ह्याचा सगळ्यात उंच भगवा ध्वज त्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या चौकात उभा करण्याचं काम तुमच्या नेतृत्वामध्ये करत आणि तुम्ही करावं अशा पद्धतीची अपेक्षा व्यक्त करतो. अतिशय सुरेख असा कार्यक्रम आहे. खरं तर आपला कार्यक्रम परवा ठरला तरी करोनाच्या पार्श्वभूमीवर आम्ही कोणालाही निमंत्रण दिलं नाही, परंतु छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचं स्मारकाचं भूमिपूजन आहे ही बातमी कळल्याच्या नंतर एवढ्या मोठ्या संख्येने आपण आलात, आपल्याही सगळ्यांच्या मनापासून या ठिकाणी ऋण व्यक्त करून थांबतो. जय हिंद, जय भारत.